विना नांगरणी, विना फवारणी, विना खुरपणी, विना रसायन अशा पद्धतीनं आंब्याची शेती करत असताना खरं तर बाकी वर्षभर फारसं काही काम राहत नाही, परंतु आंब्याचं हार्वेस्टिंग हे अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत म्हणजे खूप सूक्ष्मरितीने करण्याचं काम आहे। ह्या कामावरच सगळं तुमचं यश हे अवलंबून आहे। त्यामुळं आज आपण पाहणार आहोत की आंब्याचं हार्वेस्टिंग कसं करायचं। सर्वसाधारणपणे एखाद्या आंब्याच्या झाडावर 2, 4, 5 असे पाड सापडल्यानंतर आपण हार्वेस्टिंग सुरू करतो, परंतु खरं तर पाहिलं तर आंब्यातल्या प्रत्येक झाडावरच्या प्रत्येक आंब्याची मॅच्युरिटी ही वेगवेगळी असते। परंतु कामाच्या एक सोपेपणासाठी किंवा जनरली आंब्याच्या बागा ज्या असतात ती खूप मोठी झाडं असतात, त्यामुळं आपण ते एका वेळेस उतरवतो। मग असे थोडेसे पुढे गेलेले, थोडेसे मागे राहिलेले असेही आंबे उतरवतो, त्यामुळे ते आंबे पिकवताना थोडंसं खराब होतात किंवा मग त्याला केमिकलचा आधार घ्यावा लागतो। आम्ही मात्र पूर्णपणे नैसर्गिक शेती करत असल्यामुळं पिकवण्यासाठी देखील आम्ही कोणताही वापरत नाही, त्यामुळं आम्ही प्रत्येक आंबा हा पूर्ण पिकलेला आहे, परिपक्व झालेला आहे हे पाहूनच तोडतो आणि त्यासाठी खूप काळजी घेतो। यावर्षी नोव्हेंबरपासूनच मोहर यायला चालू झालेला होता। डिसेंबर एंडला आपण मागच्या व्हिडिओत पाहिलेलं आहे की सेटिंग देखील झालेलं होतं, त्यामुळे त्या हिशोबानं गेलो तर 1 एप्रिलपासूनच आंबा चालू होईल असं आमचा अंदाज होता, परंतु तसे काही झालेलं नाही। आत्ता साधारणतः 1 मे आहे, 1 मेला आंबा सुरू झालेला आहे। मग हे असं का झालं तर असं लक्षात येतं आहे की यावर्षी काही निसर्गा वातावरणात बदल झाले किंवा साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये मध्यंतरीच अचानक सर्व बागेला पानं भरपूर फूट येऊन गेली। मग फूट येण्याचा जो काही काळ होता, नवीन पानं आली, त्या काळात कदाचित झाडाचं जे काही स्टोरेज होतं ते पानाकडे गेलं, नवीन पानं बनवण्याकडे गेलं, त्या काळात आंब्याची वाढ थांबली, त्यामुळं आंबा आज पिकाला जो मार्च एप्रिलमध्ये येईल असं वाटत होतं तो आज मेमध्ये येतो आहे। किंवा काही आमचे सचिन कुलकर्णी म्हणून आमचे एक मित्र आहेत, ते म्हणतात की आपण आंब्याचं जे काय शास्त्र आहे ते जानेवारी फेब्रुवारी अशा इंग्लिश महिन्याप्रमाणे चालतं, परंतु ऋतुचक्र हे मराठी महिन्याप्रमाणे चालतं, त्यामुळं चैत्रात नवीन पालवी येते, वैशाख चैत्र वैशाख वगैरे, त्यामुळं आपल्याकडे जी जुनी म्हण आहे की अक्षय तृतीयेशिवाय आंबा खायचा नाही, तर आता यावर्षी अक्षय तृतीयासुद्धा पुढे गेलेली आहे, ती 13 मेमध्ये आहे, 13 मेला वगैरे आहे, त्यामुळं त्या हिशोबानं जर आपण गेलो तर मग हे चालल्या मराठी महिन्याच्या ऋतुचक्राप्रमाणे आपण बरोबर चाललेलो आहोत। पण आंब्याचं शरीरशास्त्र वगैरे पाहिलं तर थोडंसं उशीर होते, पण जी शेवटी काय आपल्याला आंबा हा उत्तम चवीचा असण्यासाठी हे बाकीच्या गोष्टी सगळ्यापेक्षा आंब्याची प्रत्यक्ष बागेतील मॅच्युरिटी ह्याला गोष्ट फार महत्त्व आहे आणि ती आत्ता साधारणतः आलेली आहे। आता आपण कसे आंबे तोडतात ते पाहू। आंबा हा देठाला धरूनच काढला पाहिजे, असा पद्धतीनं आंबा असा तोडतो आम्ही। तोडल्यानंतर तो असाच क्रेटमध्ये अगदी अलगदपणे ठेवला जातो। आता हा जो आंबा आहे तर ह्या आंब्याला पांढरी पावडर असते, ब्लूम त्याला आम्ही ब्लूम म्हणतो। हा ब्लूम दिसतोय का बघा, आता पुसलं काही, ऍक्च्युली हे पावडर राहणं फार गरजेचं आहे, कारण निसर्गानं ते एक मेणाचं कोटिंग केलेलं असतं की त्याचं वातावरणातील बदलापासून किंवा इन्फेक्शनपासून त्याचं संरक्षण करण्यासाठी। आता आंबा पूर्ण पिकलेला आपण कसा ओळखायचा तर हा देठाच्या भोवती थोडासा खड्डा पडतो, गोल खड्डा दिसतोय हा, ह्याच्यावरची जे स्पॉट असतात बारीक ते स्पॉट्स असे डार्क होतात, मोठे फुटल्यासारखे, कलर फुटणे म्हणतो आपण, आणि कलर जो असतो आंब्याचा तो पोपटीपासून असा होतो साधा। या बाजूला हा बाक असतो, पूर्वी म्हणजे लहान असताना आंबा आता ह्या आंब्यात आपण बघू शकतो की हा इथं असा बाक आहे, परंतु जसजसा आंबा मॅच्युअर होत जातो
तसतसा हा बाग कमी होतो आणि अशी गोलाई येते चारी बाजूने आंब्याला आणि असा हा आंबा अत्यंत काळजीपूर्वक काढून ठेवावा लागतो किंवा पॅक करावा लागतो. असे प्रत्येक झाडावरचे आम्ही चार पाचच आंबे एका वेळेस उतरतो, सर्व बागेतून फिरून चार पाच चार पाच आंबे प्रत्येक झाडावरचे काढतो, परत 3 दिवसानं परत फिरतो. अशा पद्धतीनं जास्तीत जास्त मॅच्युअर आंबा जो चवीला उत्तम राहील असा आंबा आम्ही हार्वेस्ट करायचा प्रयत्न करतो.